नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटलिकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सुरमई फ्राय कशी करायची ते दाखवणार. त्यासाठी खास आपण वेगळ्या पद्धतीने आज मसाला बनवणार आणि एकदम कुरकुरीत असं आपल्याला ही सुरमई आहे, आपण ही फ्राय करून घेणार आहोत. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरमई फ्राय करण्यासाठी मी मार्केटमधूनच ही सुरमई आहे ही कापून आणलेली आहे आणि फ्राय करण्यासाठी खास अशी बारीक अशी म्हणजे पातळ एवढी आपण सुरमई कापेल तेवढी चांगली, म्हणजे फ्रायसुद्धा खूप छान होते, मसाला देखील खूप छान लागला जातो आणि कुरकुरीत अशी फ्राय होते. तर ही मी अंड्यांचं स्वच्छ दोन पाण्यात धुवून घेतलेली आहे. आता फ्राय करण्यासाठी सर्वप्रथम आपण ह्यामध्ये लिंबूचा वापर करणार आहोत. तर मी जवळजवळ हे अर्ध लिंबू घेतलेलं आहे, त्याचा आपण रस घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घेतली आहे, ती घालूया. आणि ते सर्व ही हळद आणि लिंबू आहे ना, हे आपण व्यवस्थित असं हे लावून ठेवायचे. सुरमईला ना थोडासा स्वतःचा एक वेगळा वास असतो, त्यामुळे थोडंसं सुरमईला ना थोडंसं लिंबू अगोदर लावून मॅरिनेट करून ठेवेल तेवढंच चांगलं आणि हळद देखील लावून ठेवेल तेवढी चांगली, त्यामुळे ना टेस्टी अशी सुरमई लागते. फ्राय केल्यानंतर एकदम मस्त अशी लागते. तर आता मी काय करणार आहे, हे सर्व आहे ना ही हळद आणि लिंबू आहे ना हे व्यवस्थित लावून घेते आणि एक 10 मिनिटांसाठी मी हे मॅरिनेट करून ठेवणार आहे. सुरमईला ना मी हळद आणि लिंबू लावून ठेवले, बघू शकता. आता हे व्यवस्थित लावल्यानंतर हे आपण बाजूला ठेवूया. एक 10 मिनिटं मॅरिनेट होईपर्यंत आपण वेगळ्या पद्धतीने आज मसाला फ्राय करण्यासाठी बघणार आहोत. तर आता सर्वप्रथम आपण मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून फक्त आपण तेल घालणार आहोत. आता ह्या तेलामध्ये आपण 1 टेबलस्पून धना पावडर, 1/4 चमचा मीठ घालूया. ह्यामध्ये आपण अगोदर हळद घातलेली आहे, त्यामुळे हळद काही आपण पुन्हा वापरणार नाही आहे. त्यासाठी तर आपण काय करणार आहे, घरगुती मसाला तो मी जवळजवळ 2.5 चमचे घालणार आहे. जो वाढवळ पद्धतीने मसाला मी बनवलेला आहे, आपल्या चॅनल व्हिडिओ अपलोड केला आहे तोच मसाला आहे. हा 2.5 चमचे घातलेला आहे. 1/4 चमचा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट 1 चमचा. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला आहे ना तो आपण रेडी केलेला आहे आणि खूप सुंदर असा चवीला लागतो. आणि हा मसाला आहे ना हा व्यवस्थित आता आपण सुरमईला लावून घेणार आहोत. 1-10 मिनटं आपण मॅरिनेट केल्यामुळे हळद आणि लिंबू लागल्यामुळे खूप छान टेस्ट येईल आणि त्यानंतर हा मसाला देखील सुरमईला खूप छान लागला जातो. 10 मिनटं झालीत आणि हा मसाला आहे जो रेडी झालेला आहे तो आपण सुरमईला लावून घेऊया. सर्व व्यवस्थितचा चौफेर असा म्हणजे पूर्ण ह्या माशाला लागला पाहिजे. हातानेच लावून घ्यायचं आहे कारण हाताने कसं व्यवस्थित लागला जातो. असा थोडासा असा जाडसर असा लावायचा आहे, एकदम असा पातळ असा म्हणजे असा पसरून लावायचा नाही, थोडासा जाडसर लावायचा आहे जेणेकरून ह्या मसाल्यामध्ये जी टेस्ट आहे ना ती जिभेवर खूप छान उतरते आणि टेस्टी लागतो. हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. असा कॉर्नरनेसुद्धा लावून घ्यायचा. अशा पद्धतीने मी सर्व हे माशांना मसाला लावून घेते. सुरमईला मसाला आहे ना मी व्यवस्थित लावून घेते, तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा लावून घेतलेला आहे. आत्ता आपल्याला फ्राय करण्यासाठी आपण कुठलं कुठलं पीठ घेतलं आहे ते बघायचं आहे. तर त्यासाठी मी बेसन घेतलं आहे 1 वाटी, तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, बारीक रवा घेतलाय जो जिरोचा रवा असतो तो घेतलेला आहे, तो घेतलाय 1 वाटी. सर्व मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे कारण बेसनचं पीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे कधी कधी बेसनमध्ये कसं थोडंशा गुठळ्या पण असू शकतात, त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. रवा आणि तांदळाचं पीठ आणि हे बेसन आहे एकजीव झालं पाहिजे. आता मसाला लावलेले जे रावस आहेत ना ते आपण एक एक घेऊया आणि ह्याला व्यवस्थित पीठ आहे हे व्यवस्थित लावून घ्यायचं. अशा पद्धतीने आणि हे बाजूला ठेवून देऊया. आता ना मी ह्या सर्व सुरमईला ना हे पीठ आहे सर्व लावून घेते आणि जेवढं मला फ्राय करायचे आहेत ना तेवढ्याच पीसला मी हे पीठ लावून घेणार कारण सर्व काही तव्यामध्ये राहणार नाही, त्याच्यामुळे आपण जेवढं तव्यामध्ये 2-3 पीस राहतील तेवढेच आपण फ्राय करणार आहोत. तर जेव्हा आपण फ्राय करणार तेव्हाच हे पीठ आपण वेळेवर लावून घेणार आहोत. तर आता मी 4 पीसला हे सध्या तरी पीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण फ्राय करून घेऊया.
सुरमई फ्राय करण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण सुरमई आहे ही फ्राय करून घेऊया. आपण ना स्टार्टिंगला गॅस आहे ना तो आपण मोठा ठेवायचा आहे सुरमई फ्राय करताना, आणि एखा दोन मिनिटासाठी मोठ्या शेगडीवर ही फ्राय करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मंद आचर फ्राय करायची आहे. सगळ्यामध्ये जे तेल असतं ना, कधी कधी हे कॉर्नरला येऊन जाते, तर अजून मधून आपल्याला हे तेल आहे हे पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व माशांना व्यवस्थित हे तेल लागलं जातं. आता मी मोठा गॅस ठेवला होता, आता मंद आचर मी पुन्हा हे पलटी करून घेते. मस्त एक दोन मिनिटात बघा सुरमई फ्राय झाली आहे आणि ते सुद्धा एकदम कडक झाली आहे, बघू शकता. हे आता मंद आचर आपल्याला एक 5 मिनिटासाठी ही सुरमई आहे फ्राय करून घ्यायची. सुरमई ना 5 मिनिटासाठी मंद आचर ठेवली होती आणि व्यवस्थित अशी फ्राय करून घेतलेली आहे. अजून मधून मी पलटी देखील केली होती आणि त्यानंतर पुन्हा आपण 1 मिनिटासाठी गॅस आपल्याला पुन्हा मोठा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पुन्हा अशी पलटी करून शिजवून घ्यायची आहे. बघा आता बघा ही एकदम मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी झालेली आहे. आता ही मी काढून घेते आणि त्यानंतर बाकीसुद्धा फ्राय करून घेते. सर्व सुरमय मी फ्राय करून घेतले आणि कुरकुरीत अशी फ्राय झाली तुम्ही बघू शकता. आणि मसाला देखील ना एकदम मी आपण वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे. सुरमई आहे ना ती मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम अशी झालेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने सुरमई फ्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, जर का तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही सुरमई कशी फ्राय करायची ती माहिती मिळेल, त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद. आणि आपलं दुसरं देखील चॅनल टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील, ह्या चॅनल जाऊन सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि छान छान व्हिडिओ बघू शकता. आता मी तुम्हाला एक सुरमई आहे ना ही कट करून दाखवते, म्हणजे किती फ्राय झाले मध्ये तुम्ही बघू शकता. अशी मस्त अशी झाली आणि मसाला देखील खूप छान लागला तुम्ही बघू शकता. धन्यवाद.